सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग शासनानं मंजूर केल्याबद्दल पालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या आवारात पेढे भरवून ढोल ताशाच्या कडकडाटात एकच जल्लोष केला. सोलापूर महानगरपालिकेतील सुमारे 4,500 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रदीर्घ लढ्यानंतर सातवा वेतन आयोग देण्यास शासनानं मान्यता दिली. त्याचा आदेश बुधवारी दुपारी प्राप्त झाला. त्यानंतर सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी तसंच नगरसेवक यांनी पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांना पेढे भरवून आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी नगरसेवक गणेश वानकर, गुरुशांत धुत्तरगावकर, गटनेते चेतन नरोटे, मुख्य लेखापाल शिरीष धनवे, नगर अभियंता संदीप कारंजे, कामगार नेते अशोक जानराव, कामगार नेते जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, प्रदीप जोशी, बाली मंडेप्पू, तेजस्विता कासार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका सभागृहासमोर ढोल ताशांच्या दणदणाटात पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कामगार नेते अशोक जानराव यांनी नगरसेवक गणेश वानकर आणि गुरुशांत धुत्तरगावकर यांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. कामगार एकजुटीचा विजय असो यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सोलापूर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची जणू गोड भेटच दिली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर यांनी दिली. आज सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. सिद्धरामेश्वराची यात्रा सोलापूरमध्ये भरत असताना जे आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून आपण एकमेकाचं तोंड गोड करतो, आज माननीय मुख्यमंत्री ठाकरे सरकार उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सातवा वेतन हा लागू करून त्यांच्या घरामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्यांचं तोंड गोड केलेलं आहे. मी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि त्याचबरोबर आपल्या कामगार संघटना जानराव साहेब असतील किंवा त्यांच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील या सर्व जवळपास 4,800 कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सातवा वेतन आयोग देण्यास शासनानं मान्यता दिल्याबद्दल कामगार नेते अशोक जानराव यांनी आभार व्यक्त केले. कर्मचारी अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं 2016 पासून आम्ही प्रयत्नशील होतो, तशी आंदोलनं केली, त्यामुळं या प्रश्नाला वाचा फुटली. महानगरपालिकेमध्ये जानेवारी 2021 पासून या कामगारांना सातवा वेतन लागू करण्याच्या बाबतीत आकृतीबंध करण्याच्या बाबतीमध्ये जो ठराव झाला त्या ठरावाचं अंतिम मंजुरी देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली, आझाद मैदानावर सुद्धा आम्ही आंदोलन केले, तर याचं श्रेय आम्हाला लवकर मिळालं नाही. परंतु या बाबतीमध्ये सोलापूर महानगरपालिकेतल्या कामगारांना सातवा वेतन लागू करणे आकृतीबंध लागू करणे यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर माननीय नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची सातत्यानं भेट घेत होतो. या प्रसंगी
कामगार संघटनेचे कामगार नेते जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, प्रदीप जोशी, बाली मंडेपू, चांगदेव सोनवणे, बाबासाहेब क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सात रस्ता परिसरातील जनवात्सल्य या निवासस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शासनानं सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळं त्यांचा संघटनेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते. ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसंच आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. या ठिकाणी आज सोलापूर महानगराच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन हा 2021 पासून 1/1/21 पासून हा 2000 कर्मचाऱ्यांना लागू झालेला आहे आणि सेवानिवृत्त सेवकांना 2021 पासून सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झालेला आहे. तर या ठिकाणी मी लोकप्रिय आमदार प्रताप शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आकृती बंद हा विषय सुद्धा त्यांनी मंजूर करून दिल्याबद्दल या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी करावी असं या ठिकाणी मी महामंडळाचे अध्यक्ष आहे त्यांना मी सर्वांना आवाहन करतो.